दिस न्यूज स्पॉन्सर्ड बाय गौरव कलश। भंडारा शहर के मिस्किन टैंक गार्डन के समीप जिंदल पेट्रोल पंप में आज 19 जुलाई को नागरिकों का गुस्सा देखने को मिला। यहां एक महिला के साथ कम पेट्रोल देने का मामला सामने आया है, जिसके बाद महिला ने इसकी जानकारी बाकी पेट्रोल भर रहे नागरिकों को दी। मंदार राजेंद्र कोडोरे आहे। मी इथं पेट्रोल पंप मध्ये पेट्रोल भरायला आली होती, तर मला 110 रुपये अगल्या मध्ये पेट्रोल पंप वाल्याला दिलं 110 रुपये, मला 110 रुपयाचा पेट्रोल भरून दे म्हटलं। त्यानं काय केलं, मला 30 रुपयाचा पेट्रोल भरला, पॉईंट एकदम 80 वर येऊन थांबवून दिलं। बस आता एक वेळ जरा झाली ही घटना, माझ्या संग 100 वेळ झाली। मी इथं मंदारा केशवाळा तिथं राहते, नेहमी इथं पेट्रोल भरायला येते। 110 रुपयाचा सांगितलं होतं, 80 रुपयाचा मी बोलला, मी नेहमी बोलत राहतो, पण हे लेडीज समजून नाही का, चुपचाप जाऊन मॅन पूर्ण भरलं। नेहमी आता नाही, नेहमी 100 रुपये झाला असं, मी तर आला 100 वेळा, हे ना मला 20 रुपये वापस देत होते। मग मी जोरात बोलली ना, हे लोक मला 20 रुपये वापस देत होते, ताई 20 रुपये घे ना, चुपचाप राही म्हणून। उसके बाद क्या था, नागरिकों का सैलाब पेट्रोल पंप के कर्मचारियों पर उमड़ा, जिसके कारण वहां लोगों की भीड़ इकट्ठा हो गई। मौके पर पुलिस ने पहुंचकर मामला शांत किया। माझं नाव वैभव सुदेश मिश्रम आहे। मी याआधी इथे पेट्रोल भरलेलं आहे आणि याआधी त्यांनी 300 रुपयाचा घपला केलेला होता। त्यावेळेसही आमच्या इथं झगडा वगैरे झालेला होता आणि ओनर बोलतोय आता की म्हणे आमच्याकडे याच्या आधी कंप्लेंट नाही आलेली आहे कधी। आणि जेव्हा मी इथं सर्वांना सांगितलं की हे कंप्लेंट आहे, पेट्रोलचा घपला करतात, तेव्हा कमीत कमी 100-150 लोक आली इथं कंप्लेंट घेऊन की आमच्यासोबत असं झालेलं आहे। आता आम्ही ओनरना म्हटलं की त्यांनी 1 लिटर बॉटलमध्ये पेट्रोल काढून द्यावं, त्या गोष्टीवर ओनर इथून गायब झाला आणि म्हणे असं काही होत नाही, 1 लिटरमध्ये कमी पेट्रोल येतो म्हणे। आणि त्या गोष्टीवर ओनर पडाला, तर आमची इच्छा मागा की या पेट्रोलवर नेहमी घपला होतो, पहिली वेळेस नाही आहे। आणि इथले एम्प्लॉईज बोलण्यामध्ये फुसलावून वगैरे हे करून तिथं घपला भरतात पेट्रोलचा 20-30 रुपयाचा, आणि एम्प्लॉय ओनर म्हणतो की आम्हाला काही माहित नाही, असं कसं चालणार। पेट्रोल पंप के मैनेजर से इस विषय में बात करने पर उन्होंने बताया कि गलतफहमी के चलते यह घटना हुई है और आगे ऐसी कोई गलती नहीं होगी। कस्टमर का ये कंप्लेंट था कि उसको 30 रुपये का पेट्रोल कम मिला है, हमने उस कस्टमर को 30 रुपये का उसका पेट्रोल दे दिया है और आगे हम लोग ये चीज का ध्यान रखेंगे कि दोबारा ये ऐसा कुछ ना हो। आपके अपने चैनल VS क्राइम इंडिया न्यूज की खबर सबसे पहले देखने के लिए चैनल को सब्सक्राइब कर बेल आइकन दबाना ना भूले।